नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्याला मुलांना उजळणी करून घ्यायची आहे पाठ क्रमांक 13 या आपल्या 5वीच्या अभ्यासक्रमातील। मुलांनो, लवकरच आपली प्रथम सत्रांत परीक्षा सुरू होणार आहे, म्हणून या व्हिडिओ मधून आपल्याला ही उजळणी करून घ्यायची आहे। तर मुलांनो, सुरुवातीला आपण पाठ क्रमांक 13 अनुभव 1 या पाठाची उजळणी करणार आहोत। ओके, चला मग उजळणी करून घेऊया। मारिया कशी एकटी होती आणि तिला भीती वाटत होती, तेव्हा तिने काय केलं, लगेच गाणं गुणगुणायला तिने सुरुवात केली। आणि जेव्हा पाऊस थांबला तर तिने लगेच खिडकी उघडली आणि पाहिलं बाहेर की बाहेर पाऊस आता थांबला आहे की अजून येत आहे ते। बघा मुलांनो, असा लेसन आपण आज इथं शिकलो, असा पाठ आपण शिकलो, त्याचं नाव होतं अनुभव 1। तर चला मुलांनो, पहिला प्रश्न बघा आपल्या पुस्तकात काय दिलेलं आहे ते। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्याच्यातलं पहिलं आहे, मारियाच्या घराला कुलूप का होते? मला माहिती, तुम्हाला सगळ्यांना उत्तर याचं माहितीच आहे। तर उत्तर आहे, मारियाचे आई बाबा लग्नासाठी घराबाहेर गेले होते म्हणून मारियाच्या घराला कुलूप होते। आता चला दुसरं बघूया। दुसरं आहे, मारियाने दारे खिडक्या बंद का केल्या? याच उत्तर आहे मुलांनो, प्रचंड वारा व धोधो पावसामुळे दारे खिडक्या धाड धाड आपटत होत्या म्हणून मारियाने दारे खिडक्या बंद केल्या। आता तिसरा आहे मुलांनो, पाना आड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? याच उत्तर आहे मुलांनो, पाऊस थांबल्यावर पाना आड लपलेले पक्षी बाहेर आले। चौथ आहे, मारिया आईला का बिलगली? तर याच उत्तर आहे मुलांनो, मारिया आई बाबांची वाट पाहत कंटाळली असल्यामुळे आई येतास ती आईला बिलगली। हा झाला आपला पहिला प्रश्न। आता बघूया आपला दुसरा प्रश्न। प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा। हे तर अगदी सोपं आहे, सर्वांना येतच मुलांनो। ऑनलाईन क्लासेसला तुम्हीच मला उत्तर याची सांगितलेली होती। तर चला आपण लिहून घेऊया प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा। पहिला आहे मुलांनो, ढगांचा असेल गडगडाट। दुसरा आहे, विजांचा कडकडाट। तिसरा आहे, पाण्याचा खळखळाट। चौथं आहे, पंखांचा फडफडाट। चला आता प्रश्न तिसरा पाहून घेऊया। आता बघा, प्रश्न तिसरा, पुढील गोष्टींचे आवाज लिहा। बघा, पहिला आहे, खिडक्या दारे एकमेकांवर आदळताना त्याचा आवाज कसा होतो, धाड धाड। त्याच्या पुढे एरो करून लिहायचंय धाड धाड। दुसरं आहे, पाऊस पडताना त्याचा आवाज कसा असतो, धो धो रिमझिम असा त्याचा आवाज असतो। तिसरा आहे, पानातून पाणी गळताना त्याचा आवाज कसा असतो, टप टप असा आवाज असतो। चौथा आहे, बेल वाजताना त्याचा आवाज कसा असतो, डिंगडोंग असा त्याचा आवाज असतो। चला आता प्रश्न चौथा आपण पाहून घेऊया। प्रश्न चौथा, विरुद्धार्थी शब्द लिहा। पहिला आहे, चढणे, याचा विरुद्धार्थी शब्द येईल उतरणे। दुसरा आहे, उंच खोल। तिसरा आहे, स्वच्छ अस्वच्छ किंवा घाणेरडे। पाचवं आहे, चौथा आहे, आठवणे विसरणे। पाचवं आहे, बाहेर आत। सहावं आहे, थांबणे सुरू होणे। असे विरुद्धार्थी शब्द आता आपण पाहिलं। आता मुलांनो, पुढचा प्रश्न जो आपण बघणार आहोत तो आपला व्याकरणाचा भाग आहे। हा, तो आपला व्याकरणाचा भाग आहे। क्रियापद आपल्याला इथं शिकून घ्यायचं आहे, क्रियापद आपण कशाला म्हणतो ते। तर सुरुवातीला आपण इथं
व्याकरण असं लिहायचं आहे आणि क्रियापद असं लिहायचं आहे. आणि तिथं आता मी जी डेफिनेशन म्हणजे व्याख्या सांगणार आहे ती मुलांना आपण तिथं लिहायची आहे. मग आपण ती पुस्तकात जी कॉलम दिलेले आहेत जे हे कॉलम दिलेले आहेत ते बघूया. बघा आधी व्याख्या बघून घेऊया आपण. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. परत एकदा रिपीट करून घेऊया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. चला बघा आता पुढे आहे तुमचा हा बॉक्स. हा बॉक्स पाहिला. या बॉक्स मध्ये आता तुम्हाला तीन तिथं कॉलम केलेले आहेत. शब्द समूह, दुसरा पण शब्द समूह आणि तिसरा कॉलम असेल शब्द समूहांचा अर्थ कळतो तो शब्द. तर बघा पहिल्या ह्याच्यात काय दिलेलं आहे. पहिलं आहे मारियाने कुलूप. दुसरं शब्द समूहामध्ये दिलंय मारियाने कुलूप उघडले. आणि तिसरं ह्याच्यात आहे उघडले. तर कोणत्या शब्दावरून आपल्याला अर्थ कळतोय? उघडले. उघडले मारियाने कुलूप उघडले. उघडले हा शब्द आपण जेव्हा त्याच्यात ऍड करू तेव्हा आपल्याला त्या वाक्याचा पूर्ण अर्थ समजतो कळतो. म्हणून उघडले हा शब्द आहे क्रियापद. उघडले हा शब्द आहे क्रियापद जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय. तसा दुसरं बघा मारियाने दारे खिडक्या. याच्यातून काही आपल्याला कळतंय का? नाही. बघा आता दुसऱ्या कॉलम मध्ये मारियाने दारे खिडक्या बंद केल्या. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आहे शब्द समूहांचा अर्थ कळतो तो शब्द कोणता आहे? बंद केल्या. मारियाने दारे खिडक्या काय केल्या? तर बंद केल्या. तेव्हा आपल्याला कळतं की हे वाक्य पूर्ण झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये कोणता शब्द आपल्याला टाकावा लागला? तर बंद केल्या. बंद केल्या या शब्दावरून मग आपल्याला कळतंय की हे वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय म्हणून याला क्रियापद असं म्हटलं जातं. आता पुढचं आहे मारिया आईला काय. मारिया आईला काय हा हे वाक्य आहे अपूर्ण वाक्य. तर पुढचं शब्द समूह अजून बघा मारिया आईला बिलगली. बघा आता बिलगली हा शब्द इथं ऍड केलेला आहे तिथं पूर्णविराम बिलागलेला आहे. तर बिलगली या शब्दावरून आपल्याला या शब्द समूहाचा म्हणजे या वाक्याचा अर्थ कळतोय म्हणून हे पण झालं क्रियापद. बिलगली हे पण झालं क्रियापद. तर बघितला मुलांना बॉक्स आपल्याला समजत असेल आपल्या पुस्तकात हा दिलेला आहे. आता बघा पुढे याच्यावर काहीतरी स्वाध्याय आपल्याला दिलेले आहेत काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते आपण बघून घेऊया. चला बघा तर तुमच्या पुढच्या पेजवर त्यांनी सांगितलेलं आहे. बघा पुढील शब्द समूह वाचा व त्यातील क्रियापदे ओळखा आणि त्याच्या खाली रेग ओढा असं त्यांनी दिलेला आहे पुढचा प्रश्न. बघा तर तुम्हाला मला सांगायचंय बरं. पहिलं आहे पक्षी बाहेर आले. सांगा पाहू याच्यातलं क्रियापद काय असेल. मग बरोबर काय आहे? आले. आले हे झालं याच्यातलं क्रियापद. त्याला अंडरलाईन करून घ्यायचंय मुलांनी. दुसरं आहे मारियाने आकाशाकडे पाहिले. याच्यातलं क्रियापद काय असेल? पाहिले. तिसरं आहे दारावरची बेल वाजली. आता याच क्रियापद काय असेल? वाजली. कारण वाजली या शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. चौथं आहे मारिया पळत दाराकडे गेली. मारिया पळत दाराकडे गेली. गेली हा शब्द या वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय म्हणून गेली हे झालं क्रियापद. आता पुढचं आहे मुलांना क्रियापदे घालून आता वाक्य पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला क्रियापद तिथे लिहायचे आहेत आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. बघा मग पहिलं मारिया घरी. आता तुम्ही इथं तुमचं क्रियापद तुमचा जो पण शब्द असेल जो वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तो शब्द तुम्हाला लिहायचा आहे. तर काय लिहिणार? मारिया घरी आली. आली या शब्दाला अंडरलाईन करायचंय. दुसरं मारिया कविता काय असेल. मग आता काय असेल क्रियापद? मारिया कविता
गाऊ लागली किंवा गुणगुणू लागली किंवा लिहू लागली याच्यापैकी कोणतंही एक क्रियापद आपण लिहू शकतो. तर इथे लिहायचंय आपण मारिया कविता गुणगुणू लागली. तिसरं आहे मुलांना मारियाने दार काय, तर इथे तुम्ही बंद केले पण लिहू शकतात उघडले पण लिहू शकतात. तर इथे आपण लिहिणार आहोत मारियाने दार उघडले. पुढचं आहे मुलांना मी चेंडू, आता मी चेंडू काय झेलतो फेकतो हे पण आपण लिहू शकतो किंवा खेळतो हे पण आपण लिहू शकतो. याच्यामधलं कोणतंही आपण लिहू शकतो. मग इथं लिहायचंय मी चेंडू फेकतो. आता पुढचं आहे ताई पुस्तक. आता पुढे काय लिहिणार मग क्रियापद काय लिहिणार, ताई पुस्तक वाचते किंवा ठेवते किंवा लिहिते याच्यापैकी कोणतंही क्रियापद आपण इथं लिहू शकतो आणि वाक्यात पूर्ण करू शकतो. आपण इथं लिहायचंय ताई पुस्तक वाचते. ओके मुलांना, आता बघा आता मुलांना पुढचा जो प्रश्न आहे तो फार महत्वाचा आहे, कारण त्याच्यात आपल्याला खूप कन्फ्युजन असतं, खूप गोंधळ आपला उडत असतो की कसं लिहायची ही रची मात्रा कसं लिहायची. तर तेव्हा आपल्याला हे शब्द जे आहेत ते मदत करतील. बघा तर पुढचा प्रश्न आहे पुढील शब्द वाचा व त्याच शब्दात आलेली रची रूपे शोधा. बघा पुढील शब्द वाचा आणि त्याच्यात आलेली रची रूपे आपल्याला शोधायची आहे. इथे आपले शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि रची रूपे सुद्धा इथे तुम्हाला दाखवली गेलेली आहेत. तर बघा पहिला आहे सूर्य. सूर्य बघा सूर्यला कोणती रची मात्रा दिलेली, अशी डोक्या वरून जी जाते ती रची मात्रा इथं दिलेली आहे. हा सूर्य. पुढचा आहे पर्वत. पर्वताला सुद्धा व नंतर असा रफा दिला गेलेला आहे त्याला रची मात्रा असं म्हणतात. तर पर्वत व नंतर असा रफा दिला गेला त्याच्या डोक्यावर तर तो झाला पर्वत असा आपण वाचतो. आता तिसरं आहे चंद्र. बघा चंद्र, चंद्राला आपल्याला तो दचा दचे जे पोट आहे ते फोडायचंय. लहानपणी आमचे शिक्षक मुलांना आम्हाला असं शिकवायचे की दचा पोट फोडा, म्हणजे तिथं जी रची मात्रा अशी आडवी आपल्याला रेष द्यायची असते त्याला रची मात्रा असं म्हणतात. हा चंद्र बघा अशी आडवी रेष असते चंद्र. मग आहे समुद्र. समुद्राला आपण तशीच रची मात्रा आपण द्यायची आहे. आता पुढचं आहे कैऱ्या. कैऱ्या बघा र जो आपला असतो ना र हा जॉईंट होत नाही, जर त्याला जॉईंट करायचं असेल तर अशी छोटीशी आपल्याला स्लिपिंग लाईन द्यायची असते तेव्हा तो जॉईंट होत असतो. तर कैऱ्या बघा छोटीशी अशी डॅश असते तेव्हा तो रची मात्रा आपण त्याला म्हणत असतो कैऱ्या. मग पर्या. त्याच्यानंतर येतो आता प्राणी. प्राणी पचं आता पोट फोडायचंय म्हणजे पला आपल्याला रची मात्रा द्यायची प्राणी. नंतर आहे प्रकाश. प्रकाशला पण आपल्याला तसंच लिहायचंय. मग आहे महाराष्ट्र. आता महाराष्ट्र बघा असे मोजके शब्द असतात ज्यांना अशी रची मात्रा असते. महाराष्ट्र ट्रक असे जे शब्द असतात त्यांना अशी रची मात्रा असते. तिथं असा उलटा वी जो असतो उलटा वी ती रची मात्रा असते. महाराष्ट्रला टला खाली अशी रची मात्रा असते. ट्रक ट्रकला सुद्धा अशी खाली रची मात्रा असते. तर मुलांनो आज आपण जवळजवळ सगळे स्वाध्याय पाहिले आहेत. तर मुलांनो आज आपण पाठ क्रमांक 13 याची उजळणी करून घेतलेली आहे. तर मुलांनो घरी सुद्धा आपण सगळ्यांनी हे जे स्वाध्याय मी दिलेले होते खाली त्या स्वाध्यायाची उजळणी परत एकदा तुम्ही घरी करायची आहे आणि सर्वांनी ते उत्तर आपले तोंडीपाठ करायचे आहे कारण लवकरच आपली परीक्षा होणार आहे. म्हणून मुलांनो सगळ्यांनी तयार राहायचंय. चला मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओला. तो पाहतो धन्यवाद.